मित्रांनो, तुम्हाला मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये मोठा फ्लॅट खरेदी करायचा असेल आणि तुमचा बजेट 26-27 लाखाचा असेल, तर आज मी तुमच्यासाठी स्टेशनपासून फक्त 10 मिनटं वॉकिंग डिस्टन्सला असणाऱ्या मोहन ग्रीनवूड या कॉम्प्लेक्समध्ये मास्टर बेडरूम 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे. या कॉम्प्लेक्समध्ये आपण आता एंट्री केलेलेच आहे. या ठिकाणी तुम्ही पाहायला गेला तर समोरच आपल्याला क्लब हाऊस पाहायला मिळतो. खूप चांगल्या चांगल्या ॲम्युनिटीजसुद्धा या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आपण कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूचा परिसर व्यवस्थित पाहून घेऊयात, त्यानंतर फ्लॅट पाहण्यासाठी आपण दुसऱ्या माळ्यावरती जाणारच आहोत. या सीनमध्ये तुम्ही क्लब हाऊसमधील असणारी जिम पाहताय. टोटल या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला 4 फेज पाहायला मिळतील. आज मी तुम्हाला तिसऱ्या फेजमध्ये हा 1 BHK फ्लॅट दाखवण्यासाठी घेऊन आलेलो आहे. चला तर पुढे जाऊयात. मेन बिल्डिंगच्या लॉबीमध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती प्रशस्त अशी लॉबी तुम्हाला पाहायला मिळते. त्याचबरोबर बिल्डिंगमध्ये तुम्हाला ATMची सुविधासुद्धा पाहायला मिळणार आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. माझं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी स्टेशनपासून फक्त 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला असणाऱ्या मोहन ग्रीनवूड या बिल्डिंगमध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे. सुरुवातीला मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवलेलाच आहे, त्यामुळे तुम्हाला कल्पना आलीच असेल की आज आपण खूप चांगल्या बिल्डिंगमध्ये आलेलो आहे. विशेष म्हणजे मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी जो फ्लॅट घेऊन आलेलो आहे त्या फ्लॅटचा बिल्टअप एरिया खूप मोठा असणार आहे. तब्बल 720 square feet याचा बिल्टअप एरिया असणार आहे आणि कार्पेट एरिया 475 square feet असणार आहे. हा बेसिकली मास्टर बेडरूम तुम्हाला फ्लॅट मी या ठिकाणी प्रोव्हाइड करून देणार आहे. सुरुवातीलाच या फ्लॅटची मी तुम्हाला प्राइस सांगतो, त्यानंतर मित्रांनो फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपण लगेच पुढे जाऊयात. मित्रांनो, या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तशी तर याची आस्किंग प्राइसिंग आम्ही ठेवलेली आहे 26 लाख रुपये. बट तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहून इकडे आलात तर नक्कीच ऑन दी स्पॉट बुकिंगला तुम्हाला चांगला डिस्काउंट मी या ठिकाणी प्रोव्हाइड करून देणार आहे. या गोष्टीची नोंद घ्या. आणि अशा प्रकारचे फ्लॅट तुम्ही जर पाहायला गेलात तर मोहन ग्रुप्स बदलापूरचा टॉप बिल्डर आहे, त्यामुळे याच्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला फ्लॅट जे असतात ते 31-32 लाखालाच पाहायला मिळतात. म्हणून नक्कीच मित्रांनो, तुम्हाला जर या फ्लॅटला खरेदी करायचा असेल तर खूप चांगली डील असणार आहे. ऑल इन्क्लुझिव्ह पाहायला गेलात तर साधारण मित्रांनो 28 लाखाच्या वरती हा फ्लॅट नक्कीच तुम्हाला जाणार नाही. या गोष्टीची नोंद घ्या. चला तर मित्रांनो आता फ्लॅट पाहून घेऊयात. व्हिडिओ शूट करता करता मी रूम मध्ये तुम्हाला जी डिटेल आहे ती सर्वच मी पुढे देणार आहे. त्यापूर्वी मित्रांनो एक रिक्वेस्ट करेल, अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला मग फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओ चॅनल. मित्रांनो, रूम पाहण्यासाठी आता मी तुम्हाला दुसऱ्या माळ्यावरती घेऊन आलेलो. आपण सर्वात आधी पॅसेज मधला व्ह्यू पाहून घेऊयात. या बाजूला काही रूम तुम्हाला पाहायला मिळतील आणि इकडे आपला रूम असणार आहे. आपल्या या बाल्कनीमधून तुम्हाला क्लब हाऊसचा व्ह्यू पाहायला मिळतो. सुरुवातीला तुम्ही पाहिलेलंच आहे. चला मग जास्त वेळ नाही घेत, आता लिफ्ट इथे आलेली लिफ्ट पण पाहून घ्या. हे बघा, एकदम हाय क्वालिटी लिफ्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चला मग आपल्या फ्लॅटमध्ये जाऊयात. आपल्या फ्लॅटच्याच बाजूला तुम्हाला एक रूम पाहायला मिळतो आणि इकडे एक रूम आहे आणि हा आपला मध्ये रूम असणार आहे. सो फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे तुम्हाला तर माहितच आहे एक मोठा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो. या फ्लॅटचा बरीचशी माहिती मी तुम्हाला सुरुवातीला दिलेली आहे, तरी सुद्धा मित्रांनो माहिती पुन्हा देणार आहे. पुन्हा पाहून घेऊयात. लिव्हिंग रूम मध्ये आपल्याला या ठिकाणी 4 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते. ही पहा, आणि बाहेरचा व्ह्यू खूप चांगला आहे. पाहू शकता तुम्ही इकडे कार पार्किंग आणि बाईक पार्किंग करण्यासाठी बाहेर बरीचशी जागा आहे. ही आहे आपली बाल्कनी. इथून जर लिव्हिंग रूम तुम्ही पाहायला गेलात तर खूप चांगला असं लिव्हिंग रूम आहे. थोडं फ्लक्च्युएशन होतंय मित्रांनो, थोडं मॅनेज करून घ्या. वरच्या साईडला पाहायला गेलात तर फॉल सिलिंग सुद्धा केलेले आहे. पंखे, झुमर आणि कलरिंग वगैरे हे सगळं आपण इकडे या ठिकाणी केलेलं आहे. लिव्हिंग रूमची जर साईज तुम्ही त्या एंडपासून या एंडपर्यंत पाहायला गेलात तर इकडून स्ट्रेट गेलात तर 14 फुटाचा आहे आणि आडवा 9.5 फुटाचा आहे. 14x9.5 फुटाचा हा मोठा लिव्हिंग रूम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. चला मग जास्त वेळ घेणार नाही तुमचा मी, लगेच लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज पाहून घेऊयात. हे पहा, डिसेंट साईजमध्ये तुम्हाला फ्लॅट पाहायला मिळणार आहे. लगेच राईट साईडला तुम्हाला या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम पाहायला मिळतो. हे पहा, खूप मोठी साईज आहे याची सुद्धा आणि याच्याच वरती तुम्हाला इथे पाण्याचे टाके सुद्धा लावून दिलेले. ही पहा, पुन्हा एकदा लिव्हिंग रूमचा व्ह्यू इकडून पाहून घ्या मित्रांनो. हे पहा, सो हा वेस्टर्न टॉयलेट किंवा बाथरूम पाहून झाल्यानंतर याच्याच अपोजिट इकडे आपल्याला मोठा किचन पाहायला मिळतो. आता इथे जर पाहायला गेलं तर नॉर्मल आपल्या ज्या बिल्डिंग असतात तिकडे एवढं मोठं किचन नाही पाहायला मिळत. इकडे सर्व्हिस प्लॅटफॉर्म टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता. आत्ता सध्या तरी एकच प्लॅटफॉर्म आहे, ते नवीन किचन ट्रॉली सुद्धा आपण लावलेले आहे. ही पहा, आणि एकच प्लॅटफॉर्म असणार आहे परंतु टाईल्स वगैरे खूप चांगले लावलेले आहेत. इकडे आपल्याला व्हेंटिलेशनसाठी एक विंडो सुद्धा आहे आणि वरती पाण्याची टाकी सुद्धा तुम्हाला एक लावून दिलेले. ही थोडी युनिक कॉन्सेप्ट आहे. इकडे वॉशिंग मशीन वगैरे ठेवू शकता आणि इकडे फ्रीज वगैरे ठेवू शकता, चॉईस तुमची आहे. बाकी टाईल्स वगैरे बघा मित्रांनो, भरपूर चांगल्या अशा टाईल्स लावलेल्या आहेत. वरती पोटमाळा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो.
चला मग लगेच बाहेर जाऊयात. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सो या ठिकाणी पाहायला गेलात तर इकडे आपल्याला इथे सुद्धा तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता किंवा डक एरिया तुम्ही याला म्हणू शकता. तुमचं काही स्टोरेज वगैरे असेल तर तुम्ही इथे ठेवू शकता. चांगली साईज आहे याची पण पाहायला गेलात तर. इकडे जर असं तुम्ही स्ट्रेट पाहायला गेलात तर हा 4 फुटाचा आहे, 4x4 तुम्ही याला म्हणू शकता. चला मग लगेच आता आपण मास्टर बेडरूमकडे जाऊयात. मास्टर बेडरूममध्ये आल्यानंतर इथे पाहू शकता मास्टर बेडरूम सुद्धा डिसेंट साईजमध्ये, प्लस इकडे आपल्याला बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते. आणि इकडे आपण ग्रिल सुद्धा लावलेले आहेत, हे पहा 4 फुटाची इथे सुद्धा बाल्कनी आहे. आणि हा आहे आपला बेडरूम, याची साईज सुद्धा सांगतो. त्याआधी मित्रांनो पाण्याच्या व्यवस्थेबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी मित्रांनो पाण्याची व्यवस्था 2 टाईम असणार आहे, सकाळ संध्याकाळ. आता बेडरूमची साईज जाणून घेऊयात. या ठिकाणून तुम्ही जर तिकडे स्ट्रेट गेलात तर 10 फुटाचा आहे आणि आडवा 9 फुटाचा आहे. 10x9 फुटाचा हा तुम्हाला बेडरूम पाहायला मिळतो. आणि मास्टर बेडरूम दाखवून देतो. इकडे बघा तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम पाहायला मिळतो, याची सुद्धा चांगली मोठी साईज आहे. आणि इथून तुम्ही जर पाहायला गेलात तर बेडरूम पाहून घ्या. सो हा आपला बेडरूम, दुसऱ्या माळ्यावरती फ्लॅट असणार आहे, पुन्हा एकदा सांगतो. आणि या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचा असेल तर आस्किंग प्राईस याची 26 लाख आहे. रजिस्ट्रेशनचा खर्च वेगळा असणार आहे. सो लिव्हिंग रूमकडे आलेलो आहोत. चला मग आता आपण लोन बद्दल. मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल, राईट कॉर्नर माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे, मला लवकर लवकर कॉल करा. आणि या सुंदर अशा मास्टर बेडरूम फ्लॅटला खरेदी करण्यासाठी बदलापूर सिटीमध्ये या. आता मित्रांनो या फ्लॅटला तुम्हाला जर खरेदी करायचा असेल तर बेसिकली तुम्हाला पेमेंट किती असायला पाहिजे? जास्त नाही मित्रांनो, तुम्हाला 35,000 रुपये पेमेंट असेल आणि तुमच्याकडे 3-4 लाख रुपये असतील तर नक्कीच या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. 3-4 लाख रुपये नसतील पण ऍटलीस्ट 2 लाख जरी असतील तरी सुद्धा मित्रांनो या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता, या गोष्टीची नोंद घ्या. बाकी व्हिडिओमध्ये सांगितलेली काही माहिती जर कळली नसेल, याची डिटेल प्रॉपर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ती सुद्धा डिटेल मी दिलेली आहे. तर ही होती या फ्लॅटची डिटेल्स. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक पण करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला मग मित्रांनो आता भेटूयात अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.